मित्र हो, हल्ली हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललंय. अगदी तरुण वयातच हृदयविकाराचा झटका येतो आहे आणि रोज एक तरी बातमी आपण मृत्यूमुखी पडल्याची हृदयविकाराच्या झटक्यानं ऐकत असतो, बघत असतो. आणि म्हणूनच बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका असते की माझं हृदय तर कमजोर नाही ना, त्याला काही आजार तर नाही ना, मला तर हृदयविकाराचा झटका येणार नाही ना, हार्टअटॅकनं माझा मृत्यू तर होणार नाही ना, अशी शंका, अशी भीती अनेक जणांच्या मनामध्ये आज थैमान घालत आहे आणि त्याच्यामुळे त्यांची अँझायटी देखील वाढत आहे. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी बसल्या बसल्या तुमचं हृदय चांगलं आहे का नाही हे कसं ओळखायचं याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती सांगणार आहे. मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, मुद्द्याना मुद्दा समजून घ्या. आणि जर समजा तुमच्या हृदयामध्ये काही प्रॉब्लेम असेल, काही अडचण अडथळा असेल, हृदयविकाराचा धोका तुम्हाला असेल, तर त्याच्यासाठी तो टाळण्यासाठी तो येऊच नाही म्हणून काय करायचं याबद्दल देखील मी तुम्हाला सांगणार आहे. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, हृदय आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा अवयव आहे. हृदयाचा ठोका आपण जन्मल्यापासून सुरू होतो तो मरेपर्यंत आपल्यासाठी आपलं हृदय धडधड करत असतं. परंतु हल्ली या हृदयविकाराचं प्रमाण, ह्या हृदयविकाराचा धोका आपल्या जीवनशैलीमुळं, आपल्या चुकीच्या खानपानाच्या सवयीमुळं, लाईफस्टाईलमुळं किंवा व्यसनांच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे. आणि बऱ्याचदा आपल्याला हृदयविकार आहे हे लक्षातच येत नाही आणि अचानक हृदयविकाराचा झटका येतो. परंतु ह्या गोष्टी जर तुम्ही नीट समजून घेतल्या तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला हृदयविकाराचा धोका आहे का नाही. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे तुमच्या हृदयाचा ठोका, ज्याला आपण नाडीचा दर म्हणतो, ज्याला आपण इंग्रजीमध्ये पल्स रेट असं म्हणतो. तर साधारण नॉर्मल पल्स रेट हा 70 ते 100 पर मिनिट, म्हणजे स्वाभाविकपणे आपलं हृदय दर मिनिटाला 70 ते 100 इतका वेळा धडधड करतं, त्यालाच आपण पल्स रेट असं म्हणतो. परंतु जर तुम्ही चाललात, पळलात किंवा खूप मोठं एक्सर्शन केलं, खूप शारीरिक कष्ट केलं किंवा तुम्हाला अचानक भीती वाटली किंवा अचानक काहीतरी टेन्शन आलं, तर तुमच्या हृदयाचा ठोका वाढू शकतो. हे नॉर्मल आहे, स्वाभाविक आहे. परंतु जर तुमचा नाडीचा ठोका सतत 100 वर असेल कुठल्याही कारणाच्या शिवाय, किंवा चालल्यानंतर थोडं जरी चाललं, जिना जरी चालला तरी लगेच तुमच्या छातीमध्ये धडधड करत असेल, पाल्पिटेशन करत असेल, किंबहुना तुमच्या हृदयाचा ठोका तुम्हाला जाणवत असेल, चांगल्या प्रकारे धडधड केल्यासारखं वाटत असेल, तर अशा वेळी मात्र तुमचं हृदय काहीतरी अडचणीत असू शकतं. अशा वेळी तुमच्या हृदयाच्या मांसपेशींना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये काही अडचण असू शकते, त्यावेळी तुम्ही लवकरात लवकर तुम्हाला डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. हृदयाचा ठोका जेव्हा 100 जास्त वाढतो आणि खूप दिवसासाठी राहतो, त्या आजाराला आपण टॅकीकार्डिया असं म्हणतो. आणि हा पल्स रेट तुम्ही घरच्या घरी तुमच्या नाडीवर हात ठेवून बघू शकता, मोजू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, डावा हात आहे आणि ह्या उजव्या हाताची 3 बोटं इथं ह्या अंगठ्याकडच्या बाजूला इथं 3 ठेवा अशी सपाट, आणि तिथं तुम्हाला नाडीचा ठोका जाणवेल. घड्याळाकडे बघा आणि संपूर्ण 1 मिनिट तुमच्या हाताला नाडीचा ठोका किती वेळा जाणवतो हे तुम्ही काउंट करा, नक्कीच तुमच्या हृदयाचा ठोका तुम्हाला कळेल. जर तो 70 ते 100 असेल तर तुम्ही बिंदास राहा, त्याच्यामध्ये तुम्हाला काळजी करायची अजिबात गरज नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे ब्रीदिंग, ज्याला आपण श्वासोश्वास असं म्हणतो. वरवर आपण उथळ श्वास घेत असतो, परंतु डीप ब्रीदिंग एक्सरसाइज आपण बऱ्याच जणांना करायला सांगतो. डीप ब्रीदिंग म्हणजे काय की लांब श्वास घेणं आणि लांब सोडणं. परंतु जर तुमच्या श्वासाचा दर खूप जास्त वाढत असेल, थोडं जरी कष्ट केलं, थोडं जरी चाललं किंवा जिन्याचा एक जरी मजला चढला तरी तुम्हाला लगेच दम लागतो, वरचा श्वास वर आणि खालचा खाली होतो, ज्याला आपण डिस्निया असं म्हणतो. आणि हा जो श्वासाचा दर असतो तो स्वाभाविकपणे नॉर्मलपणे 14 ते 20 इतका असतो मिनिटाला. याच्यापेक्षा जर जास्त वाढला, थोडं जरी कष्ट केलं, थोड्या जरी पायऱ्या चालल्या, तर तुमचं हृदय काहीतरी अडचणीत असू शकतं. कारण जेव्हा तुम्हाला थोडं जरी चालल्यानंतर किंवा जिन्याच्या 15-20 पायऱ्या चालल्यानंतर सुद्धा जर दम लागत असेल, तर याचा अर्थ असा असतो की तुमच्या हृदयाच्या मांसपेशींना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये काहीतरी अडचण आहे. हृदयाच्या मांसपेशींना व्यवस्थित ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे तुम्हाला जास्तीचा श्वास घ्यावा लागतो आणि ती जी रिक्वायरमेंट आहे ऑक्सिजनची शरीराला किंवा हृदयाच्या मांसपेशींना, ती फुलफिल करायची गरज शरीराला भासते. तेव्हा समजून जा की जर तुम्हाला थोडं जरी कष्ट केलं, थोडं जरी चाललं किंवा काही जणांना बसल्या बसल्या किंवा झोपल्या झोपल्या सुद्धा दम लागतो, हे देखील हृदयविकाराचं लक्षण आहे. त्यावेळी तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवून घेतलं पाहिजे. आता हा श्वासाचा दर कसा मोजायचा, तर सरळ पृष्ठभागावर झोपायचं, तुमचं पोट किंवा छाती किती वेळा 1 मिनिटामध्ये खालीवर होते यावर तुमच्या श्वासाचा दर तुम्ही ठरवा. नक्कीच तुम्हाला तो 14 ते 20 इथपर्यंत जर असेल तर तो तुम्ही रिलॅक्स राहा, बिंदास राहा. थोडंही कष्ट केलं किंवा अजून काय झालं तर तो वाढत असेल, तर तेव्हा मात्र तुम्हाला जागो होण्याची गरज आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे दिवसभरामध्ये तुमच्या शरीरामध्ये असणारी एनर्जी, एनर्जी लेवल ज्याला आपण म्हणतो, जी काही ताकद आहे, जी शक्ती आहे, ती तुमची कशी आहे.
थोडं जरी काम केलं, कष्ट केलं किंवा चाललं किंवा बसल्या बसल्या सुद्धा तुम्हाला आळस येतो, कंटाळा येतो, करावंसं वाटत नाही, अशक्तपणा वाटतो, निशक्तपणा वाटतो, कमजोरी वाटते संपूर्ण शरीरामध्ये, एनर्जी किंवा उत्साहच नसतो, सतत झोपावंसं वाटतं, डुलकी ह्याविषयी वाटते, आळस येतो, सतत जांभळ्या येतात कडाकडा आणि कुठल्याही कामामध्ये उत्साह राहत नाही, एनर्जीच अजिबात नसते, अशा वेळी देखील समजून जा की तुमच्या हृदयाला काहीतरी अडचण असू शकते. म्हणजे एनर्जी लेवल जर तुमची दिवसभरामध्ये चांगली असेल तर तुमचं हृदय ठणठणीत असू शकतं. चौथा महत्वाचा मुद्दा आहे झोप आणि झोपेमध्ये घोरणं. जर तुम्ही सतत झोपेमध्ये घोरत असाल तर तुमचा रक्तदाब वाढण्याची शक्यता जास्त असते. यासोबतच या झोपण्याच्या मध्ये घोरण्याला आपण स्लीप ॲपनिया असं म्हणतो. एखाद्याला व्यवस्थित झोप येत नसेल, झोपेसाठी अंथरुणात पडल्यानंतर खूप उशीर लागत असेल गाठ झोपायला, मध्ये मध्ये जाग येत असेल, मध्ये मध्ये दचकत असेल किंवा सकाळी उठल्यानंतर झोप अपुरी झाली, समाधानकारक झाली नाही अशी फिलिंग येत असेल आणि अजून तसंच अंथरुणात पडावं असं वाटत असेल तर अशा वेळी देखील झोपेच्या तक्रारीमुळे, निद्रानाशामुळं देखील हृदयविकाराचा धोका जास्त वाढू शकतो. त्यामुळे झोपेच्या तक्रारी तुम्हाला असतील किंवा घोरण्याचा खूप गंभीर समस्या तुमच्या शरीरामध्ये असेल तर अशा वेळी देखील तुम्हाला हृदयविकाराचा धोका असण्याची शक्यता जास्त असते. हे त्यातल्या त्यात तुमचं जर वजन जास्त असेल तर अशा वेळी घोरणं जास्त होतं. मग अशा वेळी तुम्ही वजन कमी करण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. काही एक्सरसाइज आहेत, योगा, मेडिटेशन, ध्यानधारणा तुम्ही करा तर तुम्हाला या घोरण्याच्या त्रासापासून आणि निद्रानाशाच्या त्रासापासून देखील चांगली मुक्ती मिळेल आणि हृदयविकाराचा धोका तुमचा कमी होईल. पाचवा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर. तुमच्या शरीराचं स्वाभाविक नॉर्मल ब्लड प्रेशर हे वरचं म्हणजे सिस्टॉलिक बीपी हा 120 असावा आणि खालचा डायस्टॉलिक बीपी हा 80 mmHg असा इतका असावा. जर वरचा बीपी 130 आणि खालचा 90 च्या वर सतत राहत असेल, जेव्हा कधी डॉक्टरांकडे तुम्ही जाता आणि तो 130 आणि 90 च्या वरच असेल तर अशा वेळी देखील तुम्हाला हृदयविकाराचा धोका असण्याची शक्यता जास्त असते. फक्त हृदयविकारच नाही तर मेंदूचा पक्षाघात ज्याला आपण स्ट्रोक असं म्हणतो, पॅरालिसिस होण्याचा धोका देखील या हाय बीपीनं, उच्च रक्तदाबानं आपल्याला वाढतो. आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा आहे हृदयाचं आरोग्य तपासण्याचा, तो म्हणजे तुमचं ओरल हेल्थ म्हणजे तुमच्या तोंडाची स्वच्छता, तोंडाचं आरोग्य, मौखिक आरोग्य. ज्या लोकांच्या हिरड्या चांगल्या निरोगी असतात, त्याच्यामध्ये कुठलाही रक्त येत नाही, पू येत नाही, त्याचा कलर व्यवस्थित आहे, तिथून कुठला घाणेरडा वास येत नाही, त्या लोकांना हृदयविकाराचा धोका कमी असतो. जर तुम्हाला वारंवार हिरड्याचे आजार होत असतील, तुमच्या हिरड्या निरोगी नसतील, सतत त्या आजारी पडत असतील, त्या हिरड्याच्या ठिकाणची दात ढिली झाली असतील तर अशा वेळी तुम्हाला हृदयविकाराचा धोका जास्त आहे. यासोबतच असा देखील अभ्यास आहे, जे लोक दिवसभरामध्ये 2 मिनिटापेक्षा कमी वेळा ब्रश करतात अशा लोकांना देखील हृदयविकाराचा धोका जास्त आहे, त्यांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त आहे असा देखील अभ्यास आहे. त्यामुळे नक्कीच ह्या 6 गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, तुमच्या डॉक्टरांचा वेळोवेळी सल्ला घ्या. जर आता सांगितलेल्या 6 गोष्टीमध्ये तुमच्याबद्दल, तुमच्या बाबतीमध्ये काही गडबड असेल तर अशा वेळी मात्र तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा लवकरात लवकर सल्ला घ्या आणि लगेचच तुमच्या डॉक्टरांच्या ते लक्षात येईल, त्याच्यावर काहीतरी वेळेवर उपाययोजना केल्या जातील आणि तुमच्या हृदयविकाराचा धोका टळेल, तुमचं आयुष्यमान वाढेल, अचानकपणे तुम्हाला हृदयविकाराचा धोका होणार नाही आणि त्यामुळे तुमचा एकूण जे आरोग्य आहे हृदयाचं असेल आणि परिणामी तुमच्या संपूर्ण शरीराचं हे चांगलं राहण्यासाठी मदत होईल. त्यासोबतच हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा, चांगला आहार घ्या, आहारामध्ये जास्तीत जास्त फळभाज्या आणि पालेभाज्यांचा समावेश करा, कुठलंही व्यसन करू नका. मानसिक स्थिती चांगली ठेवण्यासाठी तुमचे छंद जोपासा, निसर्गाच्या सान्निध्यात राहा, सकारात्मक आहारामधून मीठ, तेल आणि साखरेचं प्रमाण कमी करा. यासोबतच फास्ट फूड, जंक फूड, तळलेले, प्रिझर्व केलेले सोडायुक्त पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स याचा देखील सेवन तुम्ही आवर्जून वर्ज्य करा. नक्कीच तुम्हाला तुमच्या हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फायदा होईल. तर मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा, आपले जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या हृदयाचं आरोग्य लक्षात येईल आणि हृदयविकाराच्या धोक्यापासून त्यांची देखील सुटका होईल. अवपरीही जर तुमच्या मनामध्ये हृदयविकाराच्या संबंधित काही प्रश्न असतील तर आम्हाला आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा. ते कळवत असताना तुमच्या गावाचं नाव आवर्जून कळवा. परत एकदा जाता जाता विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. तूर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा, धन्यवाद.